दोडामार्गमधील मुख्याध्यापक संस्था अध्यक्ष यांच्याकडून होत असलेल्या मानसिक शारीरिक क्लेश व आर्थिक शोषणाची चौकशी व योग्य कार्यवाही होण्याकरिता श्री धारेश्वर माध्यमिक विद्यालय घोडगे परमे तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग यांनी सावंतवाडीच्या प्रांत कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणात माध्यमिक शाळेचे शिक्षक शिपाई सहाय्यक शिक्षक सहभागी झाले होते. दोडामार्ग तालुक्यातील धारेश्वर माध्यमिक विद्यालय घोडगे संस्थाचालक व मुख्याध्यापकांचा विरोधात गेली अनेक वर्ष वाद सुरू होता. येथील शिक्षक सहाय्यक शिक्षक तसेच शिपाई हे बिनावेतन काम करीत आहेत. गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने काम करत असतानाही कोणत्याच प्रकारचे वेतन दिले गेले नाही. अशा अनेक जाचाला कंटाळून प्रजासत्ताक दिनी सावंतवाडीच्या प्रांत कार्यालयाजवळ उपोषण करण्यात आले. शाळेच्या संस्थेच्या कारभाराची चौकशी सखोल व्हावी तसेच जिल्हाधिकारी व शिक्षण खात्याने यावर योग्य तोडगा काढावा असे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सहाय्यक शिक्षक श्री धारेश्वर माध्यमिक विद्यालय घोडगे परमे तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग. आम्ही या ठिकाणी आज 5 कर्मचारी, मी रुपेश बांदेकर सहाय्यक शिक्षक, माझ्या सहकारी शिक्षिका शीतल शशिकांत धोंड, विठ्ठल जानू लांबर शिपाई, बाबी दळवी शिपाई आणि आशा कोलगावकर शिपाई, हे 5 जण मुख्याध्यापिका आणि संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल सगुण दळवी शारीरिक आणि मानसिक क्लेश तसेच आर्थिक शोषण याच्या विरोधात व याची सगळ्याची चौकशी लागावी व योग्य कारवाई व्हावी यासाठी उपोषण करत आहोत. यासाठी आम्हाला ॲडव्होकेट बापू कावणकर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. गेली 11 वर्ष आम्ही विनावेतन काम करत आहोत. आता वैयक्तिक माझं सांगायचं झालं तर 11 वर्ष विनावेतन काम करत असताना उच्च न्यायालयाचा आदेश होऊन देखील, मान्यता होऊन देखील आज शाळेकडून आर्थिक मागणीपोटी माझा शालार्थाचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला जात आहे. त्यामुळे मला विनावेतन राबवावं लागत आहे. तसंच माझे सहकारी शिक्षिका शीतल शशिकांत धोंड यांच्या वेतनातून त्यांना न कळवता अदर डिडक्शनच्या नावाखाली काही रक्कम संस्था व मुख्याध्यापिका यांची देखील तीच समस्या आहे. गेली कित्येक अनेक वर्षे कोलगाव आशा कोलगावकर व बाबी दळवी या संस्थेमध्ये राबले असून शिपाई या पदावर त्यांनी काम केलेले आहे व त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा व संस्थेने नोकरीतून काढून टाकलेले आहे. या सर्वाच्या विरोधात आम्ही हे उपोषण करत आहोत. आम्हाला योग्य तो न्याय मिळून या शाळेवर प्रशासक नेमला जावा अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. दखल जिल्ह्यातून कोणत्याही पदाधिकारी किंवा शिक्षण विभागातील अधिकारी यांनी घेतली नाही तर आम्हाला करेंगे या मरेंगे हे टायटल देऊन आम्ही आमरण उपोषणाचा आमरण उपोषण करणार आहोत. कोकण लाईव्हसाठी अमित पालव दोडामार्ग.